नमस्कार आणि होकार तुमका आयच्या खाशेल्या कार्यावळीत. आज आम्ही अशा मतदारसंघान असा ज्याची एरिया जर पळत झाला सगळ्यात मोठा मतदारसंघ असं मतदारसंघ मॅनेज करप किंवा त्या प्रत्येक मतदाराकडे आपलं संपर्क साधून दौरप आणि निवडून येऊप हे आय थिंक हे बिगेस्ट चॅलेंज असतले. आणि असेच जे निवडून आले या मतदारसंघातले ते आज आमच्या बरोबर असा गेस्ट आमचे सुभाष बाब फळदेसाय सर. थँक्यू व्हेरी मच आज तुम्ही जॉईन झाले आमकां या कार्यक्रमात. सुभाष बाबाक तशी वेगळी ओळख करून दिवपाची गरज ना. या मतदारसंघाचे नेतृत्व करतात तसेच गोय राज्याचे मिनिस्टर असा रिव्हर अँड नॅव्हिगेशन सोशल वेलफेअर आर्काइव्स अँड आर्किओलॉजी. सर फर्स्ट ऑफ ऑल माझा एक पहिलो क्वेश्चन तुमकां असतलो की हॅव यू संकिन म्हणजे झाले सेटल झाले. As you have seen, the development which has taken place during my previous term between 12 to 17 was enormous. पण त्याच्या नंतर एक डाऊनफॉल झालो. मे बी देर आर व्हेरियस रिझन्स फॉर दॅट. पण तरी असताना लोकांक एक फावट परत रियलाईज झालें की आमकां नेतृत्व आशिल्लें तें कणकर आशिल्लें आनी त्या वेळार डॅवलॉपमेंट हो सांगे भागाचो बरो जाल्लो. म्हणून परत एक फावटी पयलींच्या पेक्षा मोठ्या मताधिक्यान म्हाका ह्या मतदारसंघान भितर जिखून दिलें. ज्या वेळार म्हज्या पार्टीच्या अंतर्गत म्हज्या विरोधान कँडिडेट आशिल्लो आनीक ह्या सगळ्याचेर मात करून हांव परत एक फावटी जिखून आयिल्लो आसा. आनीक जी खाती म्हाका आतां दिल्ली आसात म्हणजे रिवर नॅव्हिगेशन आसतलें, आर्काइव्स आर्कियोलॉजी आसतलें, रिवर तुगेलें सोशल वेलफेअर आर व्हेरी गूड अकॉर्डिंग टू मी. दे मे नॉट बी म्हणजे लुक्रेटीव नासतली बट डाऊन टू जे लोकांक पावपाक जाय थंय पावपाचो प्रयत्न म्हजो आसतलो. आनीक म्हाका दिसता की ऑल्दो आय सेड इट इज नॉट अ चॅलेंज बट खंयचेय डिपार्टमेंट लायटली घेवन चलना. आय हॅव पूट इन हार्ट अँड सोल इन माय डिपार्टमेंट. एवरी डे यू वील फायंड अ न्यू म्हणजे खंयचे तरी स्कीम डिझायन करपाक जाय. व्हेरी शॉर्ट पिरियड साधारण 100-125 दीस जाल्ले आसात. एक 4 महिन्या भितर हांवें डिपार्टमेंटाचेर म्हणजे म्हाका डिपार्टमेंट मेळूनच 1.5-3 महिने जाल्ले आसात. तातूंत भितर तुम्ही पळयले जर जाय जाल्यार रिवर नॅव्हिगेशना भितर सगळ्या फेरीचेर वचून जी जी प्रॉब्लम्स आसात ती रिझॉल्व करपाचो म्हजो प्रयत्न आसता. आनीक ताचो गाजावो जो म्हणजेच टीम घेवन वचत न्ही. आर्कियोलॉजी डिपार्टमेंटान हांवें 3-4 विजीट केल्यो आनी तातूंतले जे कमतरता आसा, डेफिशियन्सीस आसा, लॅथर्जी आसा कामा भितर आय हॅव पिनपॉयंटेड इट. आय एम ट्राईंग टू फील द गॅप वीच इज एक्झिस्टींग प्रियस. जी डिपार्टमेंटां मोठे डिपार्टमेंटां खंयच्याय एक मिनिस्ट्रा खात्यान आयले नंतर जी म्हजे कडेन आसात ती डिपार्टमेंटां म्हणजे त्या कोतान तुच्छ आसताली आनी तांचे कडेन पयलींच्या मिनिस्टरांचे एखादे वेळ लक्ष पावले ना जातले. सो आय एम टेकिंग ऑल दीस इश्यूज व्हेरी सिरियसली एज रिगार्ड्स टू आर्कियोलॉजीज आर्काइव्स बाकीच्यो ज्यो खूप महत्वाची अशी खाती आसात पूण ते महत्वाचे आसा म्हणून कोणाक कळना. सो आय वील क्रिएट अ इम्पॉर्टन्स विद इन दोज डिपार्टमेंट विच आय हॅव गॉट. हांव आवर्जून विचारता की ऑब्विसली इलेक्शनाच्या टायमार तुमकां खूप जणांनी खूप कितें प्रश्न विचारले आसा. म्हणजे तुमचो मतदारसंघ जर पळयत जाल्यार ऑब्विसली इट्स ह्यूज. तो मॅनेज करप म्हणजे एका गांवांतल्यान दुसऱ्या गांवांत वचप, एका मतदारसंघाक लोकांक मेळप इज अ व्हेरी डिफिकल्ट चॅलेंज. तातूंत इंटरनल तुमचे पॉलिटिक्सूय आसले सो ते तुम्ही बॅटल आउट केले. परत तुमचो हॅपन्स टू बी अ व्हेरी स्वीट विक्ट्री. नो डेफिनेटली इट वॉज द क्रेडिट गोज टू माय म्हज्या कार्यकर्त्याक सगळे ताजे क्रेडिट वता. कारण कार्यकर्त्यांनी एज अ व्हडलो मतदारसंघ मॅनेज करप एका मनशाची हे नासतली. हो मतदारसंघ आसा इज इट इट इज 18% ऑफ जॉग्रफिकल एरिया इज कवर्ड अंडर दीस कॉन्स्टिट्युएंसी टू रीच आउट टू म्हणजे कल्ला, काजूगट्टो, म्हणजे वेल्ले, कटुडो, साळजिणी असे जे भाग आसात एक एक भागां भितर चलत वचपाकच कितलो वेळ लागता. दो आय हॅव मेड अ नेटवर्क ऑफ रोड्स ड्युरिंग माय फर्स्ट टेन्युअर बट दो त्या रस्ते त्या वेळार डोंगर कापून केल्ले कारणान ते वाहूनही गेले, त्याच्या नंतर लक्ष पावले ना. इट वॉज अ ग्रेट चॅलेंज फॉर मी टू रीच आउट टू द पीपल. इवन देन आय मॅनेज टू विजीट हाऊस अँड हाऊस अँड तांचे भितर म्हज्या मतदारां भितर एक कॉन्फिडन्स निर्माण केलो. पूण मोठे सहकारी म्हणजे प्रामाणीक निश्ठावंत क्रियाशील कार्यकर्ते जे म्हज्या फाटल्यान दीस रात वावुरले. म्हज्या मतदारसंघान भितर जे जे पळय म्हजे कोर कमिटी आसतली किंवा म्हजे मंडळ आसतले ते फोडून व्हरपा खातीर मोठ्या पयशांचो व्हडलो सांवार आयलो. म्हणजे म्हाका दिसता की 90% म्हजे कार्यकर्ते जे प्रमुख म्हणून हांवें चूज केल्ले 5 वर्सां जांचे कडेन ट्रेन केल्ले ते कार्यकर्ते गेले नंतर सेकंड फळींतल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे ही विक्ट्री हाडलेली आसा. बरीचशी जी खाती तुमच्याकडे असा जी जे दिग्गज जी युजली मिनिस्टर जाता ते युजली त्यांच्याकडे पळयना, दुर्लक्ष करता. कित्याक लुक्रेटिव्ह खाती न्हू ही, हातूर काम करपाक व्हेरी सिन्सियर आणि सिरियसली काम करपाक जाय. त्याच्या भितर तुम्ही तुमचे बारीक बारीक वेगवेगळे स्किमी पळयता, तुमचो पळोवपाचो दृष्टिकोन वेगळो असा. इज इट समथिंग लाईक अन इंटर्नशिप फॉर यू इनिशियली, मे बी 6 महिने, वर्स, मे बी हाफ द टर्म, बिकॉज यू माइट शिफ्ट टू अ मेजर लार्जर रोल. बिकॉज आम्ही ज्या सुभाष फळदेसाय ओळखता ताच्या भितर पॉवर सॉलिड असा. नो आय डोंट कॉल इट एज अ इंटर्नशीप. ते शिकावू म्हणून न्ही म्हाका. आय टेक एव्हरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑर एव्हरी असायनमेंट डॅट इज गिवन टू मी बाय माय गव्हर्नमेंट ऑर एनीबडी
else. I take every assignment as a very important assignment and I work accordingly. तुम्ही आता पहिले जर जाय सोशल वेलफेअरच्यो जो जाणट्या खातीर विधवा खातीर किंवा अपंगा खातीर ज्यो आमकां स्किम्स आशिल्ल्यो त्यो 5-6 महिने पैसे पडनाशिल्ले. आय हॅव मॅनेज टू क्लियर इट ऑफ टुडे. एक महिन्याचो खंय तरी बॅलन्स उरतलो. सो इट इज अ ह्यूज अमाऊंट ऑफ मनी इज रिक्वायर्ड. रेवेन्यू जनरेशन सरकाराची असताना आमी वी मॅनेज. आता फेरी बोटीचो इशू हो जातालो. आय एम ट्राईंग टू रिझॉल्व दॅट इशू. आर्कायव्ज आर्कियोलॉजी भितर मोठे काम करपाचे आसा. त्या दृश्टीकोनातल्यान आमी हे व्हरतात. म्हणजे आर्कायव्ज अँड आर्कियोलॉजीन तुम्ही पळयतात ज्यो बांदगडी जातात, डॉक्युमेंट्स कोणाचे खंय पानं रिप्लेस जातात. आय एम गोईंग टू डिजिटायज ऑल दॅट डॉक्युमेंट्स विद इन 2-3 इयर्स टायम. ह्यूज डॉक्युमेंट्स असतात. 6,000 म्हणजे 6 कोटी पेजीस असतात. ह्यो 6 कोटी डिजिटायज करपाचे, तांकां इंडेक्सिंग करपाचे. केन्ना खंय कोणाक विदीन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड कोणाक आपलो डॉक्युमेंट पळोवपाक जाय जर जाय, त्या तरेची टॅक्नॉलॉजी मॅकॅनिझम आय एम गोईंग टू पुट इन फोर. सो आय एम एनालायझिंग फ्रॉम ऑल दी अँगल्स विच एवर डिपार्टमेंट दॅट आय हॅव गॉट. आय एम फुली सॅटिस्फाईड विथ दॅट. दी सोशल वेलफेअर डिपार्टमेंट समाज कल्याण, हे समाजाचे कल्याण करपा खातीर आसा, म्हणजे स्वतःचे कल्याण करपा खातीर. आय एम रिचिंग आउट टू एव्हरी पर्सन. आमी जेन्ना अंत्योदय तत्वाचेर म्हणतात तेन्ना शेवटचो मनीस ज्या घरान कांयच ना, ज्या विलेजीन कांयच ना, त्या मनशाची अडचण आसा, त्या मनशाक स्कीम पावपा खातीर हांव कटिबद्ध आसा आनी त्या दृश्टीकोनातल्यान म्हजें काम चालू आसा. आमी जे फिल्ड वर्कर घेतिल्ले आसात ते गांवां गांवांत आनी घरा घरांत विजीट करतात. जे कोणी आमचे डिजेबल पर्सन आसात तांकां वेगळ्यो स्किमी करपा खातीर, जे आतां पर्यंत जे खात्या कडेन पावपाक शकनात आनी जांचे पयशे बंद जाल्ले आसात. आय हॅव पुट ऑल दी फिल्ड वर्कर्स ऑन दी फिल्ड नॉट इन द ऑफिस अँड आय एम रेग्युलरली मॉनिटरिंग देअर परफॉर्मन्स ऑल्सो वेदर दे रियली मूव अराउंड दी विलेज अँड टेक आउट जे जेन्युन हे आसात, प्रॉब्लम्स आसात ते सॉर्ट आउट करपाक. ओके, बरेंच विचारतात की जितके पॅशनेटली तुम्ही उलयतात तितकेच पॅशनेटली काम करतात. आणि आम्ही तुमच्या टर्मानू पळयले, इवन तुम्ही जेव्हा पावरांना नसले म्हणजे सत्तेन नसले त्यांना आम्ही तुमचे काम पळयला. एक आवर्जून विचारूंक जाय की म्हाका दिसता 28 वर्सांनंतर मिनिस्ट्री मेळटा ह्या मतदारसंघाक, जी म्हाका दिसता मेळ्ळेली ती कमी टायमा खातीर मेळ्ळेली, अराउंड 4 महिने. अशा टायमार जेन्ना तुम्ही हे चॅलेंज स्विकारला, म्हणजे आता तुम्ही मिनिस्टर म्हणून काम करता आणि मोर इम्पॉर्टंटली आता तुमकां आणि वेगवेगळे चॅलेंज, हांव एक एक करून वता. पहिली हांव जो आवर्जून विषय घेता इज IIT. खूप ताजेर आवाज झालो, म्हणजे काणकोणच्यान ती 70 पावली, 70च्या पहिली मध्ये सांग्यार पावली, सांग्यावरच्यान परत 70, खूप कन्फ्युजन झालं आणि फायनली आता खंय तरी ती त्या एका गोष्टीक चालना मेळ्या. हातूर सुभाष फळदेसायचो कितको मोठो योगदान असा, टू पुश इट फॉरवर्ड, बिकॉज व्हडल्या व्हडल्यांनी फाटी पाय फाटी घेतले. नो आय नो, इनिशियली जेन्ना पळय IIT विषय चलतालो, माननीय त्यावेळचे स्वर्गेस्त मनोहरभाई परिकर हाणी म्हणजे एक जबाबदारी दिली की IIT सारखं प्रोजेक्ट सांग्यार येऊपा जाय, हे त्यांचे स्वप्न आशिल्ले. पण त्याच्या नंतर माझं पाडाव झालो आणि IIT म्हणजे नेक्स्ट जे आशिल्ले प्रसाद गांवकर हांचे कडेन आयलो. ही डीड नॉट मॅनेज इट वेल आणि तो IIT लोलयां गेलो. लोलयेच्यान मागीर तो परत 70 मेळावली गेलो. मेळावलीच्यान वेन आय बिकेम मिनिस्टर जावं हांव आमदार झालो तेन्ना म्हजे पयलो एक हे आशिल्लो की IIT हो सांग्यार खंयच्याय प्रमाणान म्हाका व्हरपाक जाय, म्हाका कितेंय करपाक पडलें आसा. फॉर मी IIT इज अ चॅलेंज. IIT म्हणजे एक स्वातंत्र्याचो संग्राम जाल्लो, त्या रितीन हांव तें पळयतां. वॉट मे कितेंय जावं न्ही म्हाका, कळ्ळें न्ही, बट IIT सांग्यार येवपाक जाय. कारण IIT सांग्यार येवप म्हणजेच सांगेचो चेहरो मोरो बदलतलो हें म्हाका निश्चितपणान खबर आसा. आनी भारताच्या तंत्रज्ञान ताच्या दृश्टीकोनातल्यान एक बरें पावल गोंयांत घालपाक जाय आनी तें सांग्या सारक्या भागांत घाले जर जायत, निश्चितपणान आयज जे सांगेकार म्हाका विरोध थोडेशे करतात ते विरोध पसून फाल्यां सकाळीं हांव ना जालो जर जाय, ते म्हणटले की IIT सुभाषान हाडलेली, तांचो पुतळो जाय म्हणून. म्हाका खबर आसा की IIT कॅन चेंज द मायंडसेट ऑफ एवरी पर्सन हू इज अपोजींग टुडे बिकॉज दे डू नॉट सी द विजन वीथ वीच वी आर गोईंग अहेड टू गेट द IIT. सो IIT हो प्रकल्प हांगा येतलो, पूण तो येता आसतना कोणाच्याच कसलोच अत्याचार अन्याय जायनासतना. आयज जे शेतकरी म्हणटात त्या शेतकऱ्यांचेर केन्ना अन्याय जावचो ना. हांवें IIT सांग्यार हाडचे पयलीं हांगा इंचान इंच जमीन त्या जी सायट आसा ती भोंवून पळयली आसा. थंय एक माडाचें झाड म्हाका कोणी दाखोवचें, एक म्हाका काजूचें झाड दाखोवचें, एक आंब्याचें दाखोवचें, कोणाचें घर आसा तें दाखोवचें. जे शेतकरी म्हणटात तांचें शेत खंय दाखोवचें, भात रोयिल्लें आसल्यार दाखोवचें. हांव IIT बॅकआउट करता, दुसरे कडेन खंय व्हरपाक आमकां मुभा मेळटली. सो दीस इज माय चॅलेंज टू ऑल द ओपोनंट. हांव इतकेंच आव्हान करतां ह्या म्हज्या ह्या दिसाक सगळ्या गोंयकारांक,
पैस रावून आय आय टीचेर कॉमेंट करनाकात, आय आय टीच्या सायटीचेर वचात. तुमकां खऱ्यांनीच जर शेतकऱ्यांचे मोग आसा जावं करपाक जाय, आनी खऱ्यांनीच जर तुमकां दिसता की गोंय राज्य मुखार वचपाक जाय, भारताच्या तंत्रज्ञाना भितर भर पडपाक जाय, जाल्यार विनाकारण कोण तरी करतात. आमी पयले जे हांव जेन्ना विजीट करतालो तेन्ना 3 घरां पर्मनंट काँक्रिटाची घरां मोडून उडयल्ली आसात. कारण आय आय टी आयज जे शेतकरी म्हणटात त्या शेतकऱ्यांनी खंय तरी वचून खोप बांदली सरकारी जमनी भितर, आनी ही वय केली, कंपाउंड केलो, फेन्सींग केले, आनी ती काडली आनी राजस्थानी स्वीट मार्टा वाल्याक विकल्या, आनी ताणी येवन मागीर पर्मनंट घर बांदली सरकाराच्या जमनी भितर. तुमी शेतकरी म्हणटात आनी ह्या गोंयच्या भायल्या लोकांक तुमी ही जमीन स्वताची म्हणून विकतात, तांकांय फटयतात. ही घरां मागीर मोडून उडयल्या. सो दीस इज अप्रोच टुवर्ड्स, म्हजो अप्रोच आय आय टी कडेन हो आसा. म्हाका खबर आसा की आय आय टी आयले नंतर हांगा खूप मोठी चालना उदरगतीक मेळटली, वीच अदरवायज आय वूड हॅव नॉट वी वूड हॅव नॉट बीन अचीव्ड इन अनदर 40 इयर्स ऑल्सो. ओके, सो फायनली तुमकां दिसता की यु नो आय आय टी हॅज फाउंड होम इन सांगे. डेफिनेटली वी वील नॉट लीव एनी स्टोन अनटर्न टू गेट आय आय टी इन सांगे. आणि जे आलोचक तुमचे आता आसा, जे ऑब्वियसली थोडे तुमकां हांगाच्यानूय तुमकां रेजिस्टन्स मेळटा, थोडे देर इज अ सर्टन क्लास ऑफ पीपल हू आर अगेन्स्ट दीस पर्टिक्युलर प्रोजेक्ट, तांकां तुमी कितें सांगपाक सोदता? ना, हांव जे लोक विरोध करतात ते जेन्युइन कारणां लागून विरोध केले जर जायत, वी वील एड्रेस टू दॅट प्रॉब्लम. ऑल दोज पीपल हू कम फ्रॉम आउटसाइड अँड इन्स्टिगेट अवर पीपल सेईंग दॅट आय आय टी वील म्हणजे डिमॉलिश देअर होप्स अँड ड्रीम्स, ह्या लोकांक सगळ्यांक खबर आसा, कारण ते हुशार लोक आसात. तांकां एकच आसा, आय वील चार्ज देम सेईंग दॅट दे आर इन्फ्लुएन्स बाय समबडी हू डू नॉट वॉन्ट डेव्हलपमेंट इन गोवा ऑर इंडिया, जावं तंत्रज्ञाना भितर आमकां मुखार वचपाक जायना. अ क्लास ऑफ अ सेक्शन ऑफ पीपल हू आर मोटिवेटेड टू स्टॉप एवरी डेव्हलपमेंट इन गोवा, दे आर बिहायंड दीस. हांव म्हजे लोकां कडेन आय वील डील इट. And I know all my people, maybe they are temporarily located, they are encroachers, I will take care of them. I will take care to that extent, they will not imagine the benefits that they will derive, the compensation that they will derive. If they want a compensation in terms of money, we will give it. If they want a compensation in terms of land, they have to just prove that they were, at some point of time, they were occupying this land. Correct. I am very sure that nobody has got any legal documents with them. Tanjikadin title documents na, even then we will consider. But if they aggressively go ahead with this, opposing this, and finally when we put in every effort, then the magir jauja na. They have to come and surrender and say that this is my portion, this is I am occupant of this, and we will settle. Tani majikadin ek leki swaruman diucha ki ye zamin. They will settle with म्हणजे त्यांच्या एक्सेप्शनली गुड. पण जर तर म्हाका विरोध करीत रावतले आनी सगळे सेटल जातले, म्हाका इतके कष्ट करचे पडटले, सरकाराक इतके प्रयत्न करचे पडटले, ताजे नंतर सेटल जातकच आयले आनी तेन्ना म्हजी गेल्ली, we will not entertain. Correct. So, this is the way you are dealing with the agenda against of IIT je asa, especially at Sanghe. बरेचदा म्हणता की आम्ही म्हणता की राजकारणी बरेच प्रॉमिस करता की तुमकां जॉब्स मेळटले, आणि आय आय टी हॅपन्स टू बी सेंट्रल गव्हर्मेंट्स इनिशिएटिव्ह. कितको सेंट्रल स्टेट गव्हर्मेंटाचो से असतो आय वुडंट नो, बट जर तुमकां आमच्या युथांक जर सांगपाक जाय किंवा तुमच्या मतदारसंघातल्या लोकांक सांगपाक जाय की फाल्यां थंय जॉब ऑपॉर्च्युनिटीज जातले, हाव आर यू केटरिंग दीस अँड हाव वील सुभाष फळ देसाय? आय एम नॉट सेईंग बीजेपी, आय एम नॉट सेईंग सेंटर, बट आय एम सेईंग सुभाष फळ देसाय बिकॉज आय बिलीव्ह इन सुभाष फळ देसाय. आय कॅनॉट एश्युअर anybody the job of technical nature which the skills are not available in Goa, but right. I can definitely tell all the people that all those jobs below mje je LDC level avelan sukail jata je job je amche kaden skill manpower asa, I can assure that because I have spoken to all those mje tanje registrar of tani yon sanglele asa 4 tas ami सरकारा भितर आय आय टीचे फायदे कितें, तुमकां जॉबाचे प्रॉस्पेक्ट्स खंय आसात, हे आमी सगळें सांगलेले आसा. आय एम व्हेरी शुअर सांग्यार तुमी पळयले जर जायत आय आय टी करपी भुरगे, लोक म्हणटा की आय आय टीचो फायदो कितें, आमचे भुरगे खंय आसात, आय आय टी जावपाचे जी बुद्धिमत्ता आमचे कडेन ना. पूण आयच्या ह्या वर्साक, ह्या एकॅडमीक इयराक देर आर अबावट 20 ऑड स्टुडंट्स हू हॅव मूव्ड ऑल ओवर द इंडिया फॉर आय आय टी एडमिशनाक, ते हांगा येवचे ना. आयज आमकां कोचिंग ना, आयज आमचें इन्फ्रास्ट्रक्चर ना, तरी आसतना आय आय टी सारक्या संस्थांनी आमचे भुरगे एडमिशन घेवपाक सगळ्या हातून वतात, कळ्ळें? आनी ते भुरगे हांगा लोकेट जातले. आयज तुमी पळयतात की आय आय टीचें तंत्रज्ञान आमकां कामगार मेळचे ना म्हणटा आसतना आमी पळयतात
लोलयेचो एकटो भुरगो राजेश प्रभुगांवकर वो भुरगो आयज डॉक्टर राजेश प्रभुगांवकर आयज लॅक्चरर आसा. फोंडेचे एकटे डॉक्टर नेहा म्हणून आसा ते आमचे जी जी सी गोवा इंजिनियरिंग कॉलेजींतल्यान जाल्ले जी सीतल्यान ते डॉक्टर नेहा इज अ प्रोफेसर हियर. दोन एक आठवड्या पयली म्हजे कडेन एक भुरगो कुडचड्या वेलो आयलो आनी म्हणपाक ही इज प्रेझेंटली लोक एट वाराणसी वर्किंग फॉर आय आय टी. सर म्हाका हांगा गोंयान आय आय टी आयले जाल्यार म्हाका मेळटले. सो वी डू नॉट नो हाव द क्वॉलिटी ऑफ जॉब्स दॅट आवर गोवन्स आर कॅटरिंग टू अदर पार्ट्स ऑफ इन आय आय टी. दे कॅन कम डाऊन हियर. इट इज अ मिसकॉन्सेप्शन दॅट गोवन्स डू नॉट हॅव ब्रेन्स टू गो इन फॉर आय आय टी. इट इज अ टोटली मिसकॉन्सेप्शन. गोंयचे भुरगे आयज वताना आय आय टी सारके आयले संस्था आयले जर जायत आमचे जे टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आसात ते कोचिंग करतले आनी आमकां एक सुरवातीच्यान एक बूम मेळटलो. एज पेरंट्स एज्युकेटेड पेरंट्सान डिसायड केले जर जायत म्हजो चलो आय आय टी करतलो वा चवथी आसतना केले जर जायत डेफिनेटली ही वील गो फॉर आय आय टी. सो वी आय सी लॉट ऑफ प्रॉस्पेक्ट्स फॉर दीस. ओके बरें. एक मोठो जो चॅलेंज आसा जे म्हाका दिसता would be, I don't know whether it is a difficult challenge or whether you know you have started preparing for it, is म्हणजे आम्ही म्हणतो की कोहिनूरचो तो डायमंड हांगा परत इंडियेक येऊक जाय अशातलो एक चॅलेंज तुमकां दिला मुख्यमंत्र्यान ते पोर्तुगालातले डॉक्युमेंट जे आमचे सगळे आसा ते परत हाडप. इज इट अ पॉलिटिकल स्टेटमेंट? इज इट फिजिएबल? इज इट सम आय डोंट नो. यू टेल मी वॉट एज अ मिनिस्टर ऑफ आर्कियोलॉजी. नो हांव एक सांगता की वो तुमी डाऊट रेज करता तसो वो जायते गोंयकारांच्या मनान बी आसतलो. इट इज नॉट अ पॉलिटिकल स्टेटमेंट. ताच्या फाटल्यान कांय डाव ना. ताच्या फाटल्यान कांय इप्सिप्त साध्य करपाचे सरकारा कडेन ना किंवा लोकांक फटोवपाचो प्रयत्न ना. ज्यो प्रॉपर्टीज आयज खुबशे जाण लाटपाक पळयतात आनीक एस आय टी ताजेर बसयल्ले आसा अश्यो अनेक प्रॉपर्टीज जाचे डॉक्युमेंटेशन हांगा एखादे ना ते पुर्तुगालाक आसतले. आमचे हिस्टोरीक प्लेसीस आसतले. आमचे किल्ले आसतले. आमची मोडलेली देवळां आसतली किंवा बाकीचे आमचो त्या वेळा वेळो कल्चर आसतलो. तुम्ही पळयतात की जेन्ना आमचे चिफ्टेन ऑफ कोंकलीम आसात असले जे डॉक्युमेंटेशन आसा जे आमकां अत्यंत गरजेचे आनी आयज ते गोंयान भितर ना. वॉट आय हॅव लर्न फ्रॉम अ व्हेरी लर्नड पीपल हू हॅव मेड स्टडीज जे पी एच डी करताले तांचे कडच्यान म्हाका कांय लोकां कडच्यान कळ्ळें आसा की पुर्तुगाला भितर गोंयचे एक सॅक्शन आसा आनी त्या सॅक्शना भितर हे डॉक्युमेंट व्हेरी डिसिप्लीन मॅनर स्टोर केल्ले आसात आनी ते जर आमी हाडले जर जाल्यार खूप मोठ्या प्रमाणान आमच्या माहिती भितर भर पडटली आनी आमी वी वील बी एबल टू एस्टॅब्लिश वॉट वॉज गोवा इन 1600 1700 1800 1900. सो ऑल दोज डॉक्युमेंट्स वीच आर लाईंग सेफ विथ दी पोर्तुगीज गव्हर्नमेंट आमी बायलॅटरल टॉक्स करून आमचे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स घेऊन तांचे बरोबर रिलेट करून प्रॉपरली स्टडी करून आमी जर थंय वचून तांचे कडच्यान इफ वी आर एबल टू गेट दोज डॉक्युमेंट्स इन गोवा इट वील पूट लायट ऑन मेनी थिंग्स. सो आमकां दिसता की ज्यो प्रॉपर्टीज आयज कोणा कडेन डॉक्युमेंट्स ना तांचे स्वाधीन जातल्यो सरकाराच्यो ज्यो जमनी कोणी हडप केल्ले आसात त्यो परत एक फावट तुमच्या नजरेन आसा. तुमच्या मतदारसंघानूच विचारता अशे केसीस तुमच्या नजरेन? आमच्या मतदारसंघान पळय सोशेदाद म्हणून आसा. सोशेदाद म्हणटा ती एक सोसायटी म्हणून त्या वेळार केल्ली आनी पुर्तुगेजां कडेन लागेबंदी दवरून तांणी क्रोर्स ऑफ स्क्वेअर मिटर्स ऑफ लँड आपल्या घशान घालून घेतली. त्या वेळार गोंय मुक्तता झाली. 1965 सरकारान ती जमीन परत ट्रान्सफर केली. ट्रान्सफर केले आसतना कोणी तरी हेर्स एस्टॅब्लिश झाले. सोसायटी केल्ले ट्रस्टीज केल्ले ते वेगळेच उरले. तांच्या नांवान कोणीतरी केले आनी आयज तांचे कडेन टायटल ना पूण तांणी लाखो स्क्वेअर मिटर जमीन विकून खाली हाचेर प्रकाश पडटलो की त्या वेळार ती जमीन सोसेदाद म्हणटा त्या संस्था जावं बाकीच्यो गोंयान भितर अनेक संस्था आसात त्या वेळार कश्यो गेल्ल्यो आसात आनी ताच्या फाटलें हिस्ट्री कितें भुमिका कितें आमची खंय खंय देवळां आशिल्लीं त्या वेळार. ह्या पयले जर जायत जाल्यार आमच्या इतिहासान भितर ताच्यो नोंदी आसात तातूंत भितर प्रकाश परत एक फावटी पडटलो. ओके सो ही हिस्ट्री रादर हॅज टू बी री रिटन आणि त्या खातीर जो सपोर्टिंग डॉक्युमेंट इट इज नॉट अ री रिटन डोंट कॉल इट अ करेक्शन ऑर मे बी व्हॉटएव्हर वाज हिस्ट्री व्हिच वाज इन एक्झिस्टन्स द ट्रू हिस्ट्री ऑफ दॅट वी विल कम आउट विथ दॅट बट री रिटन विथ रिस्पेक्ट टू फॅक्ट्स अँड फिगर्स जे आमच्याकडे सध्या पब्लिक डोमेनान ना ते ऑलरेडी पोर्तुगाल आणि पोर्तुगीज गव्हर्नमेंटाकडे असं तातूंतल्यान तुम्ही एक करपाक सोदता. आणि एक ऑब्विसली आर्कायव्हाचाच विषय आम्ही उलयता. एस आय टीचो तुम्ही मेन्शन केलो. एक तर हे प्रकार खूप तेप झालो चालताले हा म्हणटा की इतकी वर्षा जाताली. वॉट चेंज इन द लास्ट कपल ऑफ मंथ्स वेदर इट इज
एक दृष्टिकोन पळोवपाचो सरकाराचो तो मागीर प्रमोद सावंत सरकाराचे जाव किंवा तुमचे जाव किंवा तुमचो त्या मंत्री मिनिस्ट्री कडे पळोवपाचो हे आसा पूण डिपार्टमेंट वॉट वॉज दॅट डिफरंट. आय वूड ऑलवेज गीव क्रेडिट टू डॉक्टर प्रमोद सावंत हू इज वायज इनफ अँड हू इज इंटेलिजंट इनफ टू सी वॉट इज बॅड इन द इंटरेस्ट ऑफ गोवा वॉट इज गुड इन द इंटरेस्ट ऑफ गोवा. इफ यू सी दी एस आय टी तुवें पळयात तांकां एक सादें तांचे तकल्यान आयलें कोण तरी घेवन आयलो की फेवर करपा खातीर आनी त्या सुतावेल्यान ताणें सगळें इनवेस्टिगेशन कॉमेस केलें आनी आयज एस आय टी भितर ह्यूज लँड स्कॅम्स आमकां पळोवपाक मेळ्ळी. जर तो कॉम्प्रोमायज करपाचो आशिल्लो जर जायत खंयचोय सी एम जाल्यार दीस वूड हॅव नॉट कम यू नो ही इज रियली आय वूड गीव क्रेडीट टू इट देन ही हॅज डायरेक्टेड अस टू गो इन अ फेअर मॅनर वेन एवर वी गॅट हीम सम डॉक्युमेंट्स ही इमिडिएटली अंडरस्टँड्स इट how depth is the problem is where is the source of it and what could be mhanje taje analysis pakke astat tumhi kay gazali pahile jar jay pramod savantan bindastapanan kay gazali mukhar hadlele asat mhanje fudle sarkar amche yetle kay na maka tatutlyan kitle fayda jata to mhanje karyakarte sangtat mhanun karyakartyak fayda jata he is beyond. हांव सांगता की कोणाक गोंया खातीर इन द इंट्रस्ट ऑफ गोवा डेवलपमेंट ऑफ गोवा अँड प्रिजर्वेशन ऑफ गोवा अँड म्हणजे गोंयचे खातीर कसलीच गोंयच्या भवितव्याच्या बाबतींत कसलीच हे जावचें तडजोड जावचें ना. आपल्या कार्यकर्त्यांक पसून कितें बेनिफीट मेळटा जर जाय एट नॉट एट द कॉस्ट ऑफ गोवा. ओके सो इफ आय वॉन्ट टू आस्क यू एस आय टीचो एज अ मिनिस्टर आय वॉन्ट टू आस्क यू की वेर इज द स्टेटस को नाव म्हणजे खंय पावला वेदर यू नो आर यू हॅपी. Is your no, I am not at all dealing with SIT because some of this has happened in archives department. Because your department is also, some people are also involved. Part of that is my responsibility lies on my department. We have taken initiative. We have suspended all those people who are accused in this case. And tajanantar protection, preservation, ya ami perfect kelle asa. Camera jaun, khunchoi document katta, tajan legal entity, who is going to call it. कोण ताका मागयता डॉक्युमेंट एवरीथींग अँड बियॉंड डॅट वी हॅव प्रिपेर्ड अ डॉक्युमेंटेशन. आतां आमी जे हे करतले ताचे डिजिटायजेशन करतले इट वील प्रिजर्व इन इन इलेक्ट्रॉनीक फॉर्म डॅट यू वील नॉट बी एबल टू चेंज वॉट वॉज द मोडस ऑपरेंडी हियर. आमचे ओल्ड डॉक्युमेंट्स घेवपाचे तातूंतल्यान पेजी काडपाच्यो त्यो व्हरपाच्यो आनी सिमिलर ओनर चेंज करपाच्यो त्यो प्लेजी इन्सर्ट करपाच्यो आनी परत एक फावट डॉक्युमेंट हे करपाचो. वन्स वी डिजिटायज इट नोबडी वील बी एबल टू चेंज द डिजिटायज डॉक्युमेंट देर. ओके सो ह्या तरेचे आमी प्रिजर्वेशन करतले. सो वी आर टेकिंग स्टेप्स ऑन दॅट बट टू बी व्हेरी फ्रँक एस आय टीच्या बाबतीन म्हजो इनवॉल्वमेंट तांच्या तांकां इंटरोगेशन करपाक हे करपाक म्हज्या खात्याचे परफेक्शन हाडपाच्या दृश्टिकोनात. सो विथ रिस्पेक्ट टू तुमचे डिपार्टमेंट यू आर ऑप्टिमिस्टिक विथ अँड अ काइंड ऑफ हॅपी द वे इट इज गोइंग ऑन. बरे कमिंग बॅक टू युअर मतदारसंघ ऑब्वियसली तुम्ही खूप पॅशनेट असा विथ रिस्पेक्ट ज्या मतदारसंघातल्या तुम्ही येतात ते ऑब्वियसली निसर्गात नटलेलो असा तुमकां वेगवेगळे सोर्सेस ऑफ ऑपॉर्च्युनिटीज असा हांगासर निसर्गा टुरिझम करपाचे ऑर रादर इको टुरिझमातल्यान आम्ही जेव्हा तुमच्या वांगडा बरेचदा मेळा म्हणजे तुम्ही आमदार असताना चेअरमॅन असताना मेळा आणि तुम्ही आमदार नसताना हांव तुमच्या वांगडा गेला यू आर व्हेरी पॅशनेट अबाउट दीस कॉन्स्टिट्युएन्सी. हांव आवर्जून विचारता की आयज जेव्हा तुमकां हे मंत्रीपद मेळा ॲडवांटेज ऑब्वियसली इज फॉर यू साळावली धरण म्हणा जे तुमकां वेगवेगळे चेंजीस करपाक जाय मागीर इको टुरिझमाच्या माध्यमातल्यान आम्ही बरेचदा ह्या तुमच्या मतदारसंघात भोवल्या आयज तुम्ही याकडे कसे पळता आणि तुमचं फुडलं म्हणजे हांव पाच वर्षा फुडली म्हणना फुडली दोन वर्सां किंवा एक वर्षाचा टाइम फ्रेम पळता जितूतल्यान हो चेंजीस तुमच्या मतदारसंघात दिसतलो लोकांक. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आमचे फॉरेस्ट कॉर्पोरेशन साधारण ते 30 crore प्रोजेक्ट हांगा घेऊन येतात. जे बॉटनिकल गार्डन असा थीम म्युझिकल फाउंटन असतो थीम जुग जुग ट्रेन असतली किंवा टॉय ट्रेन असतली किंवा थीम मिनी थिएटर्स असतली थीम लोककला प्रदर्शन करपा खातीर स्टेज असतली. देर आर ह्यूज डेवलपमेंट वीच आर गोईंग टू टेक प्लेस एट सांगे बॉटनिकल गार्डन. सेकेंडली आम्ही सेंट्रल गव्हर्मेंटान आमकां एक कुणबी हँडीक्राफ्ट विलेज म्हणून दिल्ली असा and that project as of today we have received around 12.60 crore and that will go up to 20 crore. ani atutlyan sagle bharatatli mhanje tamil nadu astale kashmir astale rajasthan astale punjab astale je ya asat artisans asat tanche je lokkala kiwa tanche je items astale taje exhibition
कॉन्स्टंटली हंगा लागत रावतले 50% ऑफ द स्पेस वील बी गिवन टू द गोवन कारागीर जे आसात आर्टिजन आणि 50% स्पेस आसा ती एक्झिबिशन्स फॉर ऑल दोज कमिंग फ्रॉम डिफरंट स्टेट्स. सो गोंयान भितर जो टुरिस्ट येता तो टुरिस्ट हांगा येवपाक सामको क्युरियस आसतलो ह्या तरेन, कारण हांगा कुणबी साडी मॅन्युफॅक्चरींग जातले. गोंयचे पेटंट म्हणल्यार कोता येता कुणबी साडी, कुणबी हे तुगेलो शॉल अशा तरेचे मॅन्युफॅक्चरींग जातले. इट वील क्रिएट म्हाका साधारण 5,000 ते 1,000 एम्प्लॉयमेंट वो थंय लोकल म्हणजे डाऊन दी लाईन तयार जातलो. हांगा आमी हे जे लोक येवपाचे आसात तांकां रावपा खातीर हे करतात, कारण लोक येतले वतले आमकां कांय फायदो जावंक ना. दे हॅव टू स्टे फॉर इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ दीस कॉन्स्टिट्युएंसी. म्हणजे जे आर्थिक सहाय्य जातले जर जायत आमकां जाल्यार थंय हॉटेल येवपाक जाय. साधारण 30-40 कॉटेजीस हांगा बांदपाचे प्रयोजन आसा आनी ते ह्या वर्सा भितर सुरू जातले, म्हणजे डॅमाच्या परिसरांत भितर अशे अनेक प्रकल्प आसतले. हांगा आमी वॉटर स्पोर्ट्स करतात. वी हॅव आयडेंटिफायड दी एरिया अराउंड इनिशियल स्टेट 4 ते 5 कोटी एक इन अ स्मॉलर वे वी आर गोईंग टू स्टार्ट नेक्स्ट टू दी बॉटनिकल गार्डन. हातून भितर आमचे WRD डिपार्टमेंटा तर्फे वता. WRD डिपार्टमेंट इज पुटींग अप डेवलपमेंट ऑफ अराउंड 30 crores. फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट कॉर्पोरेशन इज पुटींग अप 30 crores. तशेंच ह्यो कॉटेजीस आसात त्यो साधारण 30-35 crores वर्थ हे येतले. म्हणजे त्या कॉटेजींनी आमकां जो ह्युमन रिसोर्स लागता तो सांग्यावेलो आसतलो ह्या सगळ्या प्रोजेक्टां भितर. म्हणजे दुसरे एक आसा की एनिमल हॉस्पिटल जे दक्षिण गोंयान जातले ते सांग्यार जावपा खातीर आमी लँड ट्रान्सफर केल्ले आसा विदीन दीस 3 मंथ्स टायम विथ कॉन्स्टंट फॉलोअप. आमी लँड ट्रान्सफर केल्ले आसा हँडीक्राफ्टाक अराउंड 16,000 square meters ऑफ एरिया. हॉस्पिटला खातीर 4,000 square meter एरिया आमी ट्रान्सफर केल्ली आसा. वी हॅव आयडेंटिफायड अनदर लँड फॉर वॉटर स्पोर्ट्स. ऑल दीस प्रोजेक्ट्स आर सायमल्टेनियसली मुवींग अप. सो माय पॅशन इज टू मेक दीस सांगे एज अ इको टुरिझम ॲडवेंचर टुरिझम किंवा थ्रिलिंग ॲक्टिविटीज ज्यो आसात त्यो सांग्या भितर येवपाक जाय. जो सांग्या भितर कोणी येता बुडबुड्या थंय म्हणा सावरी किंवा म्हणा मैनापी म्हणा अशे वॉटरफॉल्स आसात. हांगा मेडका म्हणून एक हें आसा आमची बरी सुपर सी असो दिसता. अशे सगळे एरियाज डॅवलप करून 1-2 दीस रावपाचे प्रोविजन करून टुरिस्ट येवपाचे अँड वी वील एक्सप्लोर ऑल दी. म्हणजे सांगे भाग व इतलो विलोभनीय आसा, नेचरान आमकां भरभरून दिल्ले आसा आणि ताचे एक्सप्लोरेशन करपाचे काम इको टुरिझमाच्या दृष्टिकोनातल्यान आमी करपाक पळयतात. बरे उलयता उलयता तुम्ही साळवलेचोय उल्लेख केलो. बरेचदा आमी म्हणटा की ज्यांच्यानी आपले आपले गाव दिले त्या धरणा खातीर त्यांचे स्थलांतर झाले दुसऱ्या कडे, थंय तांचे त्यांची ओनरशिपाची परत अजून एंडाक पावंक ना ती गजाल, परत तांकां उदकाचे प्रॉब्लेम आसा. हो आता कितकी वर्सां झाली पळयता आमी, तुमचो एक टर्म झालो, तुमच्या ओपोनंटाचोय टर्म झालो, आयज परत तुमच्याकडे टर्म आसा. आणि हांव इनिशियली इन द स्टार्ट ऑफ युअर टर्म हांव म्हणटा की एटलिस्ट तो खंय तरी लॉजिकल कन्क्लुजना कडे पावचो. खबर आसा की साळावलीच्या धरणा खातीर आमी आमची देव देवळां सोडली, आमचे चर्चीस सोडले, आमचे गांव सोडले, आमच्यो बरे मॉन्युमेंट सोडले, आमच्या घरादारां सोडली आणिक आमी विस्थापीत झाले सरकारान त्या वेळार. आय डोंट ब्लेम दी गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटान तांकां बरे जागेय दिले, कॉलनीज केल्यो, व्यवस्थित डिमार्केट करून नावार करून जागे दिले. इट इज नॉट डॅट आमी आयज जस्ट चरणग्रस्त म्हणतात आणि आमी आमचे प्रश्न मांडतात. खुबशे प्रश्न सरकारान त्या वेळा वेले आमच्या सरकारान नासू सबसिक्वेंट गव्हर्नमेंटांनी दिले. आता लॅथर्जी खंय आशिल्ली की ते WRDचे जे इंजिनियर्स आशिल्ले त्या वेळार ह्या आमकां जमनी दिल्यो त्यो कायमस्वरुपी Class 2 to Class 1 करपा खातीर ताणी इनिशिएटिव्ह घेतले ना. 40 वर्सां पयलींचो विशय आसा. आयज ते जनरेशन तिसरे जनरेशना भितर पावले. आजो आसा ज्याच्या नांवान जाल्ले तो एक्सपायर जालो. Class 2 to Class 1 करता आसतना तो मनीस जितो आसचो पडटा नाल्यार सक्सेशन डीड हाडचे पडटा, हेर एस्टॅब्लीश करचे पडटा. दीज आर दी प्रॉब्लम्स दॅट वी फेस टुडे. पीपल वील नॉट कम टू नो. फॉर दॅम इट इज ट्रान्सफर फ्रॉम Class 2 to 1 एक लेटर. इट इज नॉट हॅपनिंग दॅट वे. सो लिगल बायंडींग आमकां आसात. वी आर ट्राईंग टू रिझॉल्व दीस इशू पुटींग अप दीस एज अ स्पेशल केस इन म्हणजे कायदे आमचे लँड रेव्हन्यू कोड आसतले कायद्या भितर बदल करून तशाच तसो तांकां ते Class 2 to Class 1 करून मागीर तुमचे सक्सेशन डीड करा म्हणल्यार आमी जे जे कितें शक्य म्हजे पयले टर्मा आशिल्ले ते केले. दीस वॉज वन आस्पेक्ट. आमी म्हणटात की दिव्या खाली अंधार म्हणून आमी ज्या धरणां खातीर जमनी दिल्यो ज्यो जमनी आमच्या भितर गेल्यो आणि आमी ज्या कॉलनीन भितर बसून आसात आणि सकयल आमकां उदर दिसता पूण आमचे नळ आसा ते कोरडे पडलेले आसात.
कळ्ळें न्ही, धरण उशाशी आनी कोरण घशाशी म्हणटात हे सगळें बरोबर आसा. त्या खातीर हांवें निवडून आयले नंतर इमिडिएटली एक 40 ml उदक साळावलीच्यान हांगा व्हेल्लें आनी थंय एक ट्रिटमेंट प्लांट प्रपोज केल्लो. 5 ml ट्रिटमेंट प्लांट केले जाल्यार 5 पंचायतीन आमच्यो मोकळ्यो जाताल्यो. हेवटच्यान भाटी पंचायत, हेवटच्यान वाडे पंचायत, नेतुर्ले पंचायत, कावरे पिल्ला पंचायत, अशे तरेन तांकां 1 ml म्हळ्यार इट इज अ ह्यूज वॉटर. हांव सांगता तुमकां, हो प्रोजेक्ट हांवें 2 वर्सां मदीं कंप्लीट केलो आनी हांव ना जालो तेन्ना तो प्रोजेक्टच स्क्रॅप जालो. अराउंड 58 crore वर्थ प्रोजेक्ट वी हॅव इनवेस्टेड इन दॅट. Only distribution was left, only filter plant was left, that was not happened. Now I am taking up it again, I have moved my files and I am very sure that within 2-3 years time this question will not arise. Okay. Even class 2 to class 1 will not arise. I am trying to resolve all these issues at the earliest. बट जे धरणग्रस्त बी म्हणटा पळय न्ही, खुबश्यो बऱ्यो स्किमी थंय केल्ल्यो आसात. प्रत्येकाक घर मेळ्ळें, प्रत्येकाक 10,000 square meter जमीन आशिल्ली. म्हाका दिसता 90% लोकां कडेन त्या वेळार स्वताचें घर स्वताच्या जागेन भितर नाशिल्लें. स्वता खातीर 1 इंच पसून जागोय नाशिल्लो तांकां. 10,000 square meter 650 लोकांक मेळ्ळें आसा. ओनली प्रॉब्लम इज दे हॅव टू बिकम अ ओनर ऑफ दॅट. सो बेनिफिट्स वेर डिरायव्ड बाय द पीपल, बट एट द सेम टायम सदांच्या भशेनूच जाता, उदक ना म्हणटकच हे सगळे विशय परत हाजेर येतात. ओके, बरें बरें. तुमी उलयतना आतां काही ओल्ड प्रोजेक्ट्सा कडेन तुमची नदर आसा हें तुमी सांगलें. नवे प्रोजेक्ट्सा बद्दल मागीर ते IIT सारको व्हडलो विशय आसूं किंवा वेगवेगळे बॉटनिकल गार्डन किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडच्यान तुमकां जो मदत आसा, एक जर तुमकां वन लायनर जर तुमकां मतदारसंघा कडेन एक तुमकां कितें सांगूंक जाय, स्पेशली जो बॅकलॉग म्हणून म्हणटा की फाटली 5 वर्सां कांयच जावंक नासलें, तो बॅकलॉग उरला, तोय आपल्याक कंप्लीट करपाक जाय आनी आतांय जे नवे पर्स्पेक्टीव आसा तोय आपल्या लोकां फुडें मांडूंक जाय. हाव वील यू टेक इट फॉरवर्ड? No, there is a challenge for me that I have to take up all these issues. This is a underdeveloped constituency. Yes, I have to pay more attention to that. At the same time, government has given me a very big responsibility of social welfare and bakiche department. Okay. I need to cater to all the needs of throughout across Goa. But at the same time, I shouldn't neglect this. So my priority goes to my constituency. Though the department which I have got has nothing to do with this kind of this, except social welfare. Aye. Social welfare acha atutlan kortalo, pun tumi jar ek line in sangpa jale jar jay sange bagan bitar amka rozgar nirmiti karpak jay hangche jo bare sites asa tyo explore karpak jay swayam rozgar nirman karpak jay anik ek sange bagan bitar amka asha tarecho model tayar karpak jay jo anik maka disna ki 40 वर्सां जावचे पयलीं आमी 40 वर्सांचो डेवलपमेंट पळयतात. ह्या दृश्टीकोनांतल्यान आमी पळयतात. हांव तुमकां एक शॉर्टकट सांगता की जी जमीन सोशेदादीची सरकारान आपल्या ताब्यान भितर घेता ती एक व्हडली नॉन पॉल्युटेड इंडस्ट्री घालपाक, इंडस्ट्रियल इस्टेट करपाचो म्हजो प्रयत्न आसा. जे फार्मास्युटिकल सारके किंवा जे IIT प्रोजेक्ट्स आसात ते हांगा हाडून हांगा रोजगार उपलब्ध करपाचे म्हजी भर आसतली. ताचे फाटलें इंटेन्शन इतकेंच, हे जे यूथ आसा सांगेचे ते डिस्प्लेस जावपाक जायना. सांग्यार इतकी ब्युटी आसा, ती ब्युटी आमी मनान दवरपाक. हांव म्हज्या सांग्यार आसा आनी सांगेचो डेवलप करपाक हांव कटिबद्ध आसा. त्याच बरोबर म्हाका रोजगाराची संदी मेळ्ळे जर जायत सांगे डेवलप करतले आनी आमी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रां भितर सांगे एक उज्वल भवितव्य आशिल्लो गांव जातलो. बरें, बरेंच जाण म्हणटा की तुमची क्लोजनेस इज विथ चीफ मिनिस्टर, तुमचे बरे मित्र. आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू, तुमकां जर 1 to 10 रेट करूंक जाय का किंवा एक तांचेर तर एक इवॅल्युएट करूंक जाय जाल्यार तुमी कितें म्हणटले? आय वूड से दॅट आय वूड नॉट रेट हीम पर्टिक्युलर दीस थिंग. फॉर मी इफ आय से 10% यू वील से आय एम ब्लफिंग. एवरीबडी हॅज गॉट इट्स हीज ओन परसेप्शन अँड ओपिनियन डिस्क्रायबींग द पर्सनेलिटी. हांव इतकेंच म्हणटा, जसो डॉक्टर प्रमोद सावंताक आमी दिसतालें की स्वर्गेस्त मनोहर भाई गेले नंतर आमचेर खूब मोठें संकट येतलें, पूण आयिल्ल्या प्रत्येक संकटाक जी मनोहर भाई नासतना येदी व्हडली ह्यूज संकटां आयलीं ती ज्या मनशान पेल्लेली आसा, जे विथ यूथ मायंडेड. तुमी सकाळ फुडें गेले जर जायत प्रमोद सावंताक जे म्हणजे जे ताचे उल्लासीत किंवा फेस दिसता तो रातचे 12 पळयल्यार तितकोच ताजो तवान दिसता. ताच्या मनाचेर एनर्जी खूब आसा आनीक इन्स्टंट डिस्टन्स डिसिजन मेकींग, एक सॉलीड डिसिजन मेकींग कॅपेसिटी आशिल्लो मनीस, एक ब्रायट फ्युचर गोंयचो पळोवपा सारको सर्वस्व वाहून काम करपी मनीस, केन्नाय खंय गेलो जर जायत मोस्ट ॲक्सेसिबल पर्सन आनीक धडाधड डिसिजनां घेवपी मुख्यमंत्री आमी ताचे कडेन पळयतात. He is at the best amongst all 40 MLAs today, that I can say.
And a good friend of yours. A good friend of me. Because he is not a good friend just because we become MLAs. It is much more years back. Very we true. Were together and we have worked together. We have shared, म्हणजे खंय केन्नाय ट्रेनिंगाक पसून गेले तर जाय ती रुमा रावपाचे रिलेशन आमचे. तू म्हणतो की त्या रिलेशना खातीर म्हाका मंत्रीपद बी मेळ्ळे गे म्हणून आय डू नॉट नो. बट लॉट ऑफ क्रेडिट गोज टू डॉक्टर प्रमोद सावंत इन माय सक्सेस. ओके सुभाष बाब, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वेळात वेळ काढून आमकां ही इंटरव्यू दिली आणि वाढदिवसाच्या निमतान तुमकां परबी आणि तुमकां बरे अशेच यश आवडयता हांव तुमच्या मतदारसंघान आणि ऑब्व्हियसली पुराय गोंय तुमचें नाव जावचें आणि या मतदारसंघाचा बरो विकास मात्सो फुडें जावचो. एकच आवाहन करपाक जाय, 20 तारखेर म्हजे बर्थडे आसा पण आमच्या पार्टीची ट्रेनिंग सगळे आमच्या आसा म्हणून म्हाका 2-3 दीस हांव ट्रेनिंगाक आसतलो. पण 20 तारखेर डेफिनेटली सकाळच्या 8:30 महापूजा आसा सत्यनारायणाची, सगळ्यांनीच येवचे. 20 तारखेर संपूर्ण दीस म्हज्या नव्या कार्यालयांत सांग्यार आसा, तातूंत भितर हांव उपलब्ध आसतलो. देव बरें करूं. थँक्यू. थँक्यू.